जाधवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुधारित मास्टर प्लॅन लवकरच तयार होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांनी दिली आहे. जाधवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुधारित डीपी प्लॅन नाही, त्यामुळे महानगरपालिका बाजार समितीचे विनाकारण कराचे आकडे फुगवून दाखवत आहे. 2006 साली मनपानं बाजार समितीला 7 कोटी रुपये कर भरण्याची नोटीस दिली होती. याबाबत बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की समितीच्या 19 एकरवर बांधकामं झाली, 24 एकरमध्ये रस्ते आहेत आणि 40 एकर जागा खाली पडलेली आहे. खाली जागेचा कर सुद्धा मनपा लावत आहे. ज्या जागेवर बांधकामं झाली आहेत त्याचा कर भरण्यास बाजार समिती तयार आहे, तर यासाठी लवकर आता नवीन डीपी प्लॅन तयार होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व पदाधिकारी यांची परवाच्याला महापालिकेत बैठक झाली, त्या ठिकाणी महापौर उपमहापौर यांनी ती बैठक आयोजित केली होती कर आकारणीवर. माजी चेअरमन आणि आता महानगरपालिकेचे सदस्य राजीव भोसिंदे यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात बैठक लावली आणि त्याच्यामध्ये तोडगा निघण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस आहे, कारण 164 एकरला कर आकारणी केली 197 ला आणि त्याच्यामध्ये जे बांधकाम झालं ते वगळच नाही. ती 7 कोटी 21 लाखाची मोकळ्या जागेची नोटीस रद्द करावं, ती चुकीची अशी आम्ही मागणी केली. आणि जो काय लिगली टॅक्स असेल बांधकामावर बाजार समिती भरायला तयार आहे, पण त्याच्यात निर्णय झाला पाहिजे की ते भिजत घुंगरट होतात आणि त्याच्यामुळे मग त्या नोटीसला पुढं जो आकडे फुकून समिती दाखवतात. आमचं म्हणणं आहे की काय जे दंडबिंड लावला असेल तो कमी करावा, बाजार समिती भरायला तयार आहे, मोकळ्या जागेवर टॅक्स कमी करावा.